पीएमसी बँकेचं मर्जर रखडलं आहे. राज्य सहकारी बँकेत पीएमसी बँकेचं विलिनीकरण अशक्य असल्याचं सरकारनं सांगितलंय. त्यामुळे आता पीएमसीसाठी दुसऱ्या बँकेचा शोध घ्यावा लागणार आहे. पीएमसी बँकेचं विलिनीकरण रखडलं. राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण अशक्य. पीएमसीचे खातेदार आणखी हवाल देईल. पीएमसी बँक ही मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असल्यामुळं आणि राज्य बँक ही एकाच राज्याची बँक असल्यामुळं दोन्हीचं मर्जर होण्याचे कायद्यात तरतूद नाही आहे. त्यामुळं मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. त्यांना एकत्रित बसून काय मार्ग निघतो का हे बघणार आहे. पीएमसी बँकेचं राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करून राज्य सरकार पीएमसीच्या खातेदारांना दिलासा देईल असं वाटलं होतं. पण पीएमसीच्या हजारो खातेदारांची निराशा झाली. पीएमसी बँकेचं राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करणं शक्य नसल्याचं सरकारनं सांगितलंय. पीएमसी ही मल्टी स्टेट बँक आहे, तर राज्य सहकारी बँकेचं कार्यक्षेत्र फक्त राज्यापुरतं मर्यादित आहे. त्यामुळं ती राज्य सहकारी बँकेत विलीन होणं शक्य नसल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलंय. राज्य सहकारी बँक ही फक्त महाराष्ट्राची आहे. पीएमसी बँकेचं दोन तीन राज्यांचं, मला वाटतं गुजरात आणि महाराष्ट्राचं त्यांचं कार्यक्षेत्र आहे, पंजाबचं कार्यक्षेत्र आहे. आणि त्यामुळे मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असल्यामुळं ती एका राज्याच्या बँकेत मर्ज होणं शक्य नाही. राज्य सहकारी बँकेचा पर्याय बंद झाल्यानं सरकारनं आता इतर बँक विलिनीकरणाकरता इच्छुक आहेत का याची चाचपणी सुरू केली. कायदेशीर अडचणी आहेत आणि म्हणून ते दुसऱ्या कुठल्या तरी बँकेत मर्ज होईल का हे बघण्याची आवश्यकता आहे. राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण झाल्यास खातेदारांना त्यांचे पैसे तातडीनं मिळतील अशी अपेक्षा होती. पण आता हे सगळं लांबलंय, त्यामुळे खातेदारांना त्यांचे पैसे कधी मिळतील याची खात्री आता कोणालाही देता येत नाहीये. दीपक भातुसे, 24 तास, मुंबई.